वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झालं असलं तरी रक्ताला पर्याय नाही आहे. रक्ताचा तुटवडा हा कायम भासत असतो. रुग्णाला रक्ताची गरज पडली की कुटुंबीय सैरभैर होतात. अनेकदा रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्ण हा जीवन मरणाच्या रेषेवर झुंजत असतो. पण रक्तदानासाठी अनेकदा बरेच जण धावून येतात आणि याचाच प्रत्यय आज दैनिक प्रभातच्या कार्यालयात पाहायला मिळाला आहे. आज दैनिक प्रभातच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच या शिबिराला सुरुवात झाली आहे. तसेच प्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांनी या शिबिरातील अनुभवाने इतरांना प्रेरित करावं असा यामागील उद्देश आहे. अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या रक्तदान शिबिराला पाहायला मिळतोय. रक्त कोणताही भेद न मांडणारी गोष्ट म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. करा रक्तदान, ठेवा माणुसकीचं भान, असा सामाजिक संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आणि समाजकार्याचा भाग म्हणून दैनिक प्रभातकडून आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला तरुण वर्गासह सर्वच वयोगटातील नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि रोपवाटिका देण्यात आली. आपण केलेलं रक्तदान हे कोणाचा तरी जीव वाचवू शकतं अशी भावना यावेळी रक्तदात्यांनी व्यक्त केली आहे. माझं नाव मनस्वी राज यादव आहे. मी इथल्या 12वीला आहे. मी येताना मी बोर्ड पाहिलं होतं, प्रभात रक्तदान शिबिर. सो मी ते पहिल्यांदा केलं. मला खूप आनंद झाला. रक्त नसल्यामुळे किती रुग्णांना जीव सोडावा लागतो. रक्तदान करणं हे खूप चांगलं काम आहे. खूप लोकांना रक्त नसल्यामुळे जीव सोडावा लागतो. त्याच्यामुळे रक्तदान करायला हवा. ते करून खूप आनंद भेटतं. प्रभात रक्तदान शिबिरांनी हे खूप चांगलं आयोजन केलं आहे. तुम्हीही करा रक्तदान. माझं नाव सूरज झांजे आहे. मी दिशा परिवारचा माजी विद्यार्थी आहे आणि यावर्षीपासून माझ्या मनात होतंच की आपण ब्लड डोनेशनची सुरुवात करावी म्हणून. आणि ती सुरुवात प्रभातपासून होते ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण की प्रभात जे चांगली कामं करते त्याच्यामध्ये मुलांसाठी शिष्यवृत्ती असेल किंवा असे ब्लड डोनेशन कॅम्प असतील, तर त्यामध्ये माझी सुरुवात प्रभातपासून झाली ही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जसं की काल सरांचा फोन आला, स्वामी सर आपले प्रभातचे डिरेक्टर, ते म्हणाले की आपल्या इथे ब्लड डोनेशन कॅम्प आहे. तर तेव्हाच मला असं वाटलं की सर मी काही झालं तरी उद्या येणार म्हणून, कारण की यावर्षी मला तशी सुरुवात करायची होती आणि सुरुवात इथून झाली तर मग पुढे सगळं चांगलं होणार आहे. आता हे अनुभव खूप छान होता, असं काही वाटलं नाही फर्स्ट टाईम की ब्लड गेलं वगैरे असं सगळं कम्प्लीट झाल्यावरती पण सुद्धा. आणि आता इथून पुढे मी कंटिन्यू ब्लड देणारच आहे दर 3 महिने. प्रत्येकाने करावं, कारण रक्तदान केल्यामुळे आपल्यातलं काही कमी नाही होते तसं. आणि ते स्वतः मला आता जाणवलं की कम्प्लीट त्यांनी बंद केलं तरी मला कळलं नाही की रक्त गेलं आहे म्हणून असं, तर इतकं काही नाही आहे. आणि ब्लड डोनेशन आपलं रक्त कोणाचं तरी तरी उपयोगाचं येणार आहे, ठीक आहे. तर प्रत्येकाने ब्लड डोनेशन करायला पाहिजे. ॲक्च्युली मी स्वतःही दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो आणि यावर्षी पहिल्यांदा मी प्रभातच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेल्या ब्लड डोनेशन कॅम्पला ब्लड डोनेट केलं आहे. छान वाटतं आहे आणि असंच काम प्रत्येकाने केलं पाहिजे. प्रत्येकाने ब्लड डोनेट केलंच पाहिजे तेही रेग्युलर. थँक्यू. कुणाल वायकर नाव आहे. मी गेले 5-6 वर्ष झालं ब्लड डोनेशन करतो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे वर्षातनं एकदा करतो ब्लड डोनेशन. मध्ये कोणाला कधी लागलं तर मेसेज आला वगैरे तरी जाऊन करतो आम्ही ब्लड डोनेशन. रक्तदान नेहमी करत राहा, कधी सांगू शकत नाही आपल्याला कधी वेळ लागेल, त्याकरता तरी करत राहा. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव वैभव पेशवे आणि गुजर साहेबांनी सांगितलं प्रभात सर आहे की हे यायचं आहे आणि आमचं रक्तदान करायचं आहे असं. तर अतिशय चांगला संकल्प प्रभातने केलेला आहे. त्या व्यतिरिक्त आज रक्तदान करायची संधी मिळाली, खूप छान वाटतं. रक्तदान खरं तर केलं पाहिजे प्रत्येक माणसानी, कारण रक्त आपल्या बॉडीतलं पण चेंज होतं आणि टॉपअप परत होतं. आणि ज्या लोकांना गरज आहे रक्ताची आजकाल खूप, आणि आपल्याकडे रक्ताचा खूप तुटवडा पोहतो आहे आता सध्या, रक्तदान सगळ्यांनीच केलं पाहिजे. त्यामुळे मी हे जे काही कार्य करते खूप चांगलं आहे प्रभातच्या वतीने. मेरा नाव अमीषा आहे. मैं ब्लड डोनेट करने आई थी, बट देन ब्लड डोनेट करने के लिए एक रिक्वायर्ड हीमोग्लोबिन रेट होनी पड़ती है, रेंज होती है. तो माइन इज लिटिल लोअर, मेरी उससे कम है थोड़ी, 12.5 के ऊपर होनी पड़ती है. मेरी 11.6 है, उसकी वजह से मैं नहीं कर पाई. बट होपफुली वेन एवर देयर इज अ नेक्स्ट ड्राइव, कब वापस होगा तो मैं ट्राई करूंगी कि वापस आके कर पाऊँ. आई थी, आई वॉज वेरी वरिड, थोड़ा सा एक डर भी था क्योंकि नीडल्स एंड ऑल, बट देन स्टिल करना था बट नहीं कर पाई. तो इट्स ओके, मेरे फ्रेंड्स लोग ने किया है, बट नेक्स्ट टाइम जब होगा तब मैं भी कर लूँगी अगर हिमोग्लोबिन बढ़ गई तो. मी सुहास निचित, मी मॉडर्न कॉलेजमध्ये शिकतो आणि आज इथे मी पहिल्यांदा रक्तदान केलं आहे. मला रक्तदान करून खूप छान वाटतं आहे. प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. रक्तदानाचे खूप फायदे आहेत आणि रेग्युलरली प्रत्येकाने एकदा तरी रक्तदान करायला हवं. थँक्यू. सो मेरा नाम निरंजन है और दिस इज माय फर्स्ट टाइम डोनेटिंग ब्लड. मैंने आज पहली बार ही ब्लड डोनेट किया है
और जगह जगह सुनते हैं हम कि हॉस्पिटल्स में ब्लड की हमेशा ज़रूरत होती है, सो जितने लोगों को हो सके बताया जाता है, और मैं भी बताता हूँ कि अब से बताऊँगा ब्लड डोनेट करना चाहिए और करते रहिए। थैंक यू। मी मयूर घाटगे, हा माझा थर्ड टाइम होता जेव्हा मी ब्लड डोनेट केलं, तर ॲक्च्युली मी प्रभातला धन्यवाद देतो भरपूर की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली। योगायोग असा की मी आणि माझा मित्र गेले थोडे दिवस विचार करत होतो की ब्लड डोनेट करून भरपूर दिवस झाले, आणि योगायोगाने इथून जात होतो तर आमच्या लक्षात आलं की ब्लड डोनेशन चालू आहे। तर परत एकदा प्रभातचे मनापासून आभार, त्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि लोकांना अपील करतो की जास्तीत जास्त त्यांनी ब्लड डोनेट करावं जेणेकरून गरजूंना मदत होईल। धन्यवाद। माझं नाव प्रदीप जगदाळ आहे, आणि इथून रोडवरून जात असताना मला प्रभातच्यावर पण दिनानिमित्त असलेलं ब्लड डोनेशन ड्राईव्ह दिसले, तर मग मी फ्रिक्वेंट डोनर आहे, याच्या आधी पण मी दीनानाथ मंगेशकरला स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन केलेलं आहे, तर मग इथे पण दीनानाथ मंगेशकरनेच ऑर्गनाईज केलेलं आहे वाटतं, तर मग त्यामुळे मी आणि माझा मित्र आलो डोनेट करायला। तर ब्लड डोनेशनची गरज जास्त आहे सध्या, इस्पेशली पावसाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा डेंग्यूसारखे साथीचे रोग जास्त पसरतात तेव्हा रक्त पिशव्यांची गरज दवाखान्याने जास्त पडते, तर तरुणांनी जास्त ब्लड डोनेशन केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं आहे। ठीक आहे, थँक्यू। हाय, माझं नाव क्रांती बोरसे आहे, मी सेकंड टाइम ब्लड डोनेशन करते, ह्याच्या आधी कोविडच्या आधी केलेलं आणि आता पोस्ट कोविड काहीच प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित एकदम ऑर्गनाईज केलं आहे प्रभात आणि जे डॉक्टर्स आहेत त्यांनी, एकदम सिस्टमॅटिक आहे, छान एक्सपिरियन्स आहे आणि आय एम व्हेरी हॅपी टू डोनेट ब्लड। आय थिंक एव्हरी वन शूड डू, इफ यू आर हेल्दी इट विल ऑलवेज मेक युअर हेल्थ मोर बेटर आफ्टर यू डोनेट ब्लड, सो ऑल द बेस्ट। नमस्कार, माझं नाव स्वप्नील फुगे, मी नुकतंच जानेवारी 23 वयाची 51 वर्ष पूर्ण करू केली आहेत, 51 वर्षात वयाच्या 18 वर्षी पहिलं 18 वर्ष पूर्ण झालं, त्यावेळेला पहिलं रक्तदान केलं होतं आणि आज 100 रक्तदान केलं आहे मी, आणि त्याचबरोबर 4 मी प्लाझ्मादानही केलं आहे आणि 2 प्लेटलेट पण दिलेलं आहे। रक्तदान करताना समाधान या गोष्टीचं असतं की आपल्या रक्तदानामुळं कोणाचे जीव वाचतात, त्यामुळं रक्तदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे असं मी म्हणतो। अगदी तुम्हाला वर्षभर नाही जमलं, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, तुमच्या वाढदिवसाला, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला, इतर काही ओकेशन असेल त्यावेळेला तुम्ही बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा रक्तदान करणं हे कधी चांगलं, जेणेकरून कोणाच्या तरी जीव वाचतील। आणि रक्तदान केल्यानंतर तुम्हाला आत्म एक वेगळं फिलिंग पण येतं आणि फ्रेशनेस येतो वेगळा। दरम्यान यावेळी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक BL स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, व्यवस्थापक रविकुमार एंडी, HR मॅनेजर प्रवीण थूल, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी आदी मान्यवर उपस्थित होते।